लाखात एक वाक्य माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो, परंतु दुसऱ्यांच्या चुकांसाठी सरळ न्यायाधीशच बनतो. स्वतःच्या क्षेत्रात मोठे व्हायला शिका. दुसऱ्याच्या दरबारात कितीही काम केले तरी आपण फक्त तिथे नोकरच होऊ शकतो, मालक नाही. मित्रांनो, जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. एकदा निराधार असल्याची जाणीव झाली की मग कुठल्याच आधाराची गरज भासत नाही. एक सत्य वचन, शरीरात बिघाड झाला तर पाय डॉक्टरकडे वळतात आणि कर्मात बिघाड झाला तर पाय आपोआप देवाकडे वळतात. चणे गुळासोबत असतात तेव्हा त्याला प्रसाद म्हणतात. तेच चणे दारू सोबत असले तर ते चकना होतात. शेवटी संगत महत्वाची, आपल्याला वाया घालवणारे नाहीत तर घडवणारे मित्र असले पाहिजेत. झिजून गेलात तरी चालेल, पण गंजून जाता कामा नये. काय सुंदर लिहिलंय कोणी, प्रेम कितीही करा थोडं राहूनच जातं. तुम्ही कोणाला कितीही मान सन्मान द्या त्यांना काही ना काही कमी पडतेच. आजकाल गंभीर राहून चालत नाही, त्याकरता वेळेला खंबीर व्हावंच लागतं. उद्याचा दिवस नक्कीच चांगला असणार या आशेवर स्वप्नांचा पाठलाग करणे याला जीवन म्हणतात. जो दुसऱ्यांना मान देतो मुळात तो स्वतः सन्माननीय असतो, कारण माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो जे त्याच्या जवळ असते. मनाचा मोठेपणा हा गुण आहे जो पदाने नव्हे तर संस्काराने प्राप्त होतो. माणसाचे खरे रूप तेव्हाच दिसते जेव्हा तो नशेत असतो. मग ती नशा पदाची, उंचीची, दारूची, पैशाची, रूपाची किंवा इतर कशाचीही असो, जेव्हा नशिबाची बेरीज चुकायला लागते ना, तेव्हाच आयुष्यातून माणसांची वजाबाकी सुरू होते. बिना मुहूर्त जन्माला येऊन आयुष्यभर शुभ मुहूर्त शोधण्यात फसलेला माणूस एक दिवस बिना मुहूर्ताचाच या जगातून निरोप घेतो. असे सुंदर सुविचार ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राइब जरूर करा. चला तर हसत रहा, आनंदी रहा. पुन्हा भेटूया सुंदर सुविचाराबरोबर, जे आपले जीवन उत्साही करतील.